की कोंबडी बसल्यानंतर तिने बघू शकता वजन कसे प्रकारे हे खड्यांना लागून अंडे फुटू नये किंवा वरती ढकलून दिले आहेत लावली आहेत तर अशा प्रकारे गड्ड करायचा की मोठे मोठे खड्यानंतर काढून टाकायचं याच्यावरती एक पोतं ठेवायचं ते पण या पद्धतीने जर आपण कोंबडी बसवशन अंड्यावरती तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आपण याच्यावरती पोतं ठेवलंय मित्रांनो पोतं एकदम मोठा असा तर मित्रांनो कशा प्रकारे याच्यावरती अंडे ठेवायचे मित्रांनो कारण की कशा प्रकारे दिला याच्यावरती दगड सोडायचा काही झालं तरी अंड्याला आपल्या फुटणार नाही अंड्यांना पण चांगल्या पद्धतीने गरमी मिळेल करून घेऊया हे तुम्हाला थोडक्यात बघू शकता दोन्ही टोकऱ्यांना पण आपण करून घेतलंय तुम्ही कोणतीही कोंबडी बसून नाही जी कोंबडीने दाबून लागायचं पुढं खडा वगैरे उठत नाही खडा वगैरे 15-14 अंडे देऊन जी खुडक झाली त्याच्यावरती आपण आता अंडे आणि अंड्यावरती फक्त ओरिजिनल देशी गावरानच कोंबडी बसती क्रॉस गावरान इतर ब्रीड जास्त बसत नाही अंड्यावर कारण की ते ब्रीड कोंबडी जर तुम्हाला अंड्यावर तर संध्याकाळी जी जात आहे कोंबड्या मधली कारण की ती सुद्धा अंड्यावरती बसण्याचा फायदा असतो की जेव्हा आपण पिल्ले निघतात माती घेऊन टाकली आहे बघू शकता कशा प्रकारे सुटसुटीत माती घेतली मोठे मोठे खडे बघू शकता कशा प्रकारे काढून टाकले चला तर मित्रांनो त्याच पद्धतीने संध्याकाळच्या वेळेस बसत जा तर नमस्कार मित्रांनो अंडे बघू शकता आपण मातीतले मोठे खडे काढून सुत्रे माती टोकऱ्यामध्ये भरून घेतलेले नाही तर मित्रांनो याला काय करायचं पद्धतीचं बघून घ्यायचं आतमधली जी पण माती असते ती साईडला लावून पाच आणि पाच दहा दहा माती साईडलासाठी लावायची 12 की सर्व अंडे कोंबडीच्या पोटाखाली आतमध्ये बसून त्यासाठी बघू शकता खाली आपण 15 अंडे टाकणार आहोत जर मोठे खडे खाली 15 अंडे टाकायचे कारण मित्रांनो जास्त अंडे टाकल्यानंतर की कोंबडी तेवढे घोळत नाही मित्रांनो का तो कोंबडी घोळत नाही आणि तेवढे बच्चे निघत नाही आपलं नुकसान होतं मित्रांनो त्यामुळे आपण 15 तर बघू शकता मित्रांनो थोडा झाले आपल्याला तर ती पोतं ठेवलायत उठत नाही तर मित्रांनो अजून बघू शकता याच्यावरती अंडे ठेवायचे मित्रांनो कारण की काय होईल त्यानंतर मोठी कोंबडी आहे मित्रांनो तरी अंडे आपले फुटणार आणि अंडे उचलून चांगल्या पद्धतीने गरमी मिळेल चला तर त्यासोबतच याला सुद्धा तसं करून घेऊयात तर बघू शकता दोन्ही टोकऱ्यांना पण इथं बघू शकता इथं तीन आहे तर त्यानंतर चांगल्या पद्धतीने खडा वगैरे रुततो का मित्रांनो यातल्या आपण दोन कोंबड्या सिलेक्ट करून घेऊया आणि तिथं बसून चला तर याच्यावरती आपण आता सर मित्रांनो ही एक घेऊ आणि या सारखीच ही एक आहे मोठी ही घेऊ ह्या दोन्हींना तसंच राहून देऊ आपण बघू शकता पकडून आणलंय त्यानंतर अंड्यावर ठेवून तिला लगेच मित्रांनो कोंबडी जर तुम्हाला अंड्यावर आपण तर होता होईल शक्यतोवर संध्याकाळी बसून झाकून टाकले लगेच चला तर मग कोंबडी बसवण्याचा फायदा दुसरी कोंबडी घेऊन जेव्हा आपण पिल्ले निघता त्यानंतर शकता दुसरी कोंबडी सुद्धा आपण घेऊन आला सुद्धा आपण अंड्यावर बसून देऊ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहील त्यानंतर मित्रांनो अंडे बघू शकता मी तसे अंडे साफ सुथरे आणि कुठंही टिचलेलं नाही फुटलेलं नाही अशा पद्धतीचं बघून घ्यायचं मित्रांनो तर किती झाले मित्रांनो 5 आणि 5 10 10 आणि 11 एक 12 13 14 15 तर मित्रांनो हिच्याखाली आपण 15 अंडे टाकणार आहोत हिच्याखाली 15 आणि तिच्याखाली 15 मित्रांनो जास्त अंडे टाकल्यानंतर काय होतं की कोंबडी तेवढे घोळत नाही मित्रांनो का तो कोंबडी घोळत नाही आणि तेवढे बच्चे निघत नाही आपलं नुकसान होतं मित्रांनो
त्यामुळे आपण 15-15 अंडे टाकणार आहोत। चला तर मित्रांनो अंडे ठेवून घेऊया, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू। तर मित्रांनो आता आपण खुडक कोंबडी घेऊयात, चांगल्या पद्धतीची खुडक कोंबडी, कोणती मोठी आणि चांगली। बघू शकता ओरिजिनल गावरान कुक्कुटपालन आपलं कशा प्रकारे खुडक झाले, उठलं तरी उठत नाही आहे। तर मित्रांनो अजून बघू शकता तुम्ही, त्यानंतर ही एक आहे, ही मोठी कोंबडी आहे मित्रांनो, बघू शकता खुडक झाले, उचलून टाकलं तरी उठत नाही आहे। त्यानंतर इथं पण बघू शकता, इथं तीन आहे, ही पण चांगल्या पद्धतीची खुडक आहे, ही पण आणि ही पण। तर मित्रांनो यातल्या आपण दोन कोंबड्या सिलेक्ट करून घेऊया आणि तिथं नेऊन बसून देऊयात। तर मित्रांनो ही एक घेऊ आणि यासारखीच ही एक आहे मोठी, ही घेऊ, ह्या दोन्हींना तसंच राहून देऊ आपण। बघू शकता मित्रांनो तिला पकडून आणलं आहे, त्यानंतर अंड्यावर ठेवून तिला लगेच टोकऱ्याने झाकून टाकूया आपण, नंतर बघू शकता मित्रांनो झाकून टाकले लगेच। चला तर मग इथं सुद्धा आपण दुसरी कोंबडी घेऊन येऊयात। तर बघू शकता दुसरी कोंबडी सुद्धा आपण घेऊन आला, तीन सुद्धा आपण अंड्यावरती आता बसून देऊया। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, असेच आपणचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहील।